नमस्ते मित्रांनो, आपण आजूबाजूला विविध आकारांच्या वस्तू पाहतो. आयत, चौरस, वर्तुळ हे आकार तुम्हाला माहिती आहेतच. मग तुम्हाला आजूबाजूला वर्तुळाकार कोणकोणत्या वस्तू दिसतात? सीडी, बांगडी, पोळी आणि तुमचा आवडता पिझ्झा ही सर्व वर्तुळाची उदाहरणे. आज आपण वर्तुळाच्या काही भागांची माहिती घेऊयात आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहूयात. इथे एक वर्तुळ काढलेले आहे आणि ओ हा या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. या वर्तुळावर ए, बी, सी, डी, ई आणि एफ हे बिंदू दाखवलेले आहेत. इथे आपण एक स्ट्रॉ वापरलेला आहे. हा स्ट्रॉ रेषाखंड दर्शवतो. या स्ट्रॉचे एक टोक वर्तुळाच्या केंद्रबिंदूवर म्हणजे बिंदू ओ वर लावलेले आहे. आता दुसरे टोक आपण ए बिंदूवर ठेवूया. आता हा रेषाखंड ओ ए वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आणि वर्तुळावरचा बिंदू ए यांना जोडतो. याला आपण वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतो. अशा रीतीने आपल्याला या वर्तुळामध्ये त्रिज्या ओ बी, ओ सी, ओ डी, ओ ई आणि ओ एफ दाखवता येते. त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड. मित्रांनो, इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच. आपण या वेगवेगळ्या त्रिज्या दाखवण्यासाठी स्ट्रॉ बदललेला नाही, एकाच लांबीचा स्ट्रॉ पण वापरलेला आहे. यावरून असं लक्षात येतं की वर्तुळावरचे हे सर्व बिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ पासून समान अंतरावर आहे आणि सर्व त्रिज्यांची लांबीसुद्धा सारखीच आहे. याचा अर्थ एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात, म्हणजेच एकरूप असतात. आपण वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय हे पाहिले. आता आपण वर्तुळाची जीवा आणि व्यास म्हणजे काय हे पाहूया. इथे आपण एक वर्तुळ काढलेले आहे. या वर्तुळाचा ओ हा केंद्रबिंदू आहे. या वर्तुळावर आपण काही खिळे लावलेले आहेत. हे खिळे वर्तुळावरचे बिंदू दर्शवतात. आता आपण या वर्तुळामधील खालील भागातील बिंदू जोडूया. त्यासाठी आपण रबर बँडचा वापर करूया. इथे हा गुलाबी रंगाचा रबर बँड रेषाखंड ए बी दर्शवतो. हा रेषाखंड वर्तुळावरचा बिंदू ए आणि बी यांना जोडतो. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असे म्हणतात. अशा रीतीने आपण या वर्तुळामध्ये आणखीन काही जीवा दाखवूया. मित्रांनो, इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेलच. जसजसे आपण वर्तुळाच्या केंद्राकडे जातोय तसतसे जीवेची लांबी ही वाढत जाते, पण केंद्रापासून लांब जाताना जीवेची लांबी कमी झालेली दिसते. त्याचप्रमाणे जीवा एक्स वाय ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते आणि तुम्ही जर लांबी मोजून पाहिली तर या जीवेची लांबी ही सर्वात जास्त आहे. या विशिष्ट प्रकारच्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. मित्रांनो, आली ना मजा मग गणित शिकताना? नमस्कार.